जय मित्रांनो चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या माध्यमातून आपण जे आहे शिक्षक भरतीची जी नियमावली आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती कशा प्रकारे होते आहे त्यासाठी लागणारी जे शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता तुमचं माध्यम त्यासाठी लागणारी वयोमर्यादा त्याचबरोबर तुमच्या ज्या निवडीची पद्धत असते तुमचं मानधन लागणारा डॉक्युमेंट्स अशा एकूण सर्वच्या सर्व गोष्टींचे जे आहे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तेही विथ प्रूफ कारण जे आहे पवित्र पोर्टलनं वेळोवेळी जे काही नियमावली बनवलेली आहे त्या सर्व नियमावलीनुसार जे आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन करणार आहे तुमचं मीडियम कोणतंही असू द्या जे काही प्रॉब्लेम झाले होते मागच्या वेळेस ते प्रॉब्लेम्स आपण यामध्ये डिस्कशन करणार आहोत आणि इतरही बऱ्याच गोष्टींवरती आपण जे आहे चर्चा करणार आहोत जेणेकरून या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये शिक्षक भरतीचे संपूर्ण नियमांच्या संदर्भातला कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरती संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही चला तर मित्रांनो सुरू करूया आजच्या एक्सप्लेनेशनला बघा तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक शिक्षक या पदाकरिता जे आहे उमेदवारांसाठी जी ता काही सूचना आहे ती सूचना दिलेली आहे आता सूचनांची इथं तारीख तुम्हाला दिसत आहे एकोणावीस सहा दोन हजार एकोणावीस म्हणजे तुम्ही म्हणाल की सर ही तर नियमावली दोन हजार एकोणावीसची आहे मग आता तुम्ही का बरं सांगत आहात तर जस्ट रिलॅक्स या ठिकाणी जे आहे दोन हजार एकोणावीसची जरी सूचना असेल तरी देखील ती सूचना सर्वांनाच लागू पडते आहे आजही तेच नियम जे आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जे आहे फॉलो करतो आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये फार काही चेंजेस झालेले नाहीये ज्या नियमाबद्दल कॉन्ट्रोवर्सी होती ते नियम पुढे आल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु सध्या आपण एक एक गोष्ट या ठिकाणी जे आहे पाहून घेऊया आपल्याला काय काय लागणार आहे आणि प्रकारे जे आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केली जाते बघा इथे सर्वसाधारण ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना देताना या ठिकाणी प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करायची आहे म्हणजे हे जे संपूर्ण माहिती आहे ती भरतानाची ही गोष्ट सांगितलेली आहे की तुमच्याकडे सर्वच्या सर्व जे ओरिजिनल डॉक्युमेंट ते असायला पाहिजे आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या दोन नंबरचा जो मुद्दा आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमातील सर्व सत्रांच्या परीक्षा उमेदवारांनी बावीस अकरा दोन हजार सतरा अखेर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अगोदरच्या सत्रातील किंवा वर्षातील परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण असल्यामुळे कोणत्याही टप्प्यावरील निकाल राखीव ठेवण्यात आला असल्यास संबंधित शैक्षणिक अर्हता धारण केली असे मानण्यात येणार नाही याचा अर्थ एक गोष्ट लक्षात घ्या ज्या दिवशी परीक्षेचा फॉर्म भरतो आहोत किंवा परीक्षेचा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या तारखेपर्यंत तुमच्याकडे जे काही एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन असणार आहे फक्त तेच एज्युकेशनल आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन कन्सिडर केली जाणार आहे त्याच्यानंतरच शिक्षण कन्सिडर केलं जाणार नाही ही एक गोष्ट लक्षात घ्या आता याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यांचं जर का एटीकेटी मध्ये काही विषय असतील तर ते एटीकेटी मधले विषय ही कन्सिडर केले जाणार नाही त्याच्यानंतर जर का त्यांचा एखादा विषय राहिलेला असेल त्यांनी नंतर पास केला तरी देखील तो चालणार नाही आता हा नियम येणाऱ्या काळातही आपल्याला ला लागू पडणार आहे ज्या दिवशी समजा आपले फॉर्म भरायला सुरुवात होतील आणि ज्या दिवशी आपले फॉर्म संपतील फॉर्म भरणं त्याच दिवसापर्यंत तुमच्याकडे असलेली जी क्वालिफिकेशन आहे ती कन्सिडर होणार आहे मग तुम्ही टीईटी पास असाल किंवा सीटीईटी पास असाल तरी देखील आपल्याला त्या दिवसापर्यंतचीच क्वालिफिकेशन कन्सिडर केली जाणार आहे म्हणजे आता जो प्रश्न आहे ना की आता चालू असलेल्या परीक्षा ज्या काही चालू झालेल्या आहेत सीटीईटीच्या त्या परीक्षेचा उपयोग येणाऱ्या अभियोग्यतेमध्ये होईल किंवा नाही होणार तर त्या संदर्भामध्ये एक महत्वाची माहिती ही आहे की जर फॉर्म भरायला अगोदर सुरुवात झाली आणि याचा रिकाल लागू शकला नाही सीटीईटीचा तर त्याचा उपयोग या ठिकाणी होणार नाही ही एक गोष्ट याच्यातून आपल्याला क्लिअर होते हा झाला एक नंबरचा नियम दोन नंबरचा नियम तीन नंबर आहे उमेदवाराची वय शैक्षणिक व्यावसायिक अर्हता जात प्रवर्ग उन्नत गटात मोडत नसल्याबाबतचे दिव्यांग व्यक्ती महिला माजी सैनिक अंशकालीन अनाथ खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त इत्यादी संदर्भात न चुकता निःसंदिग्ध निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे म्हणजे हॉरिझॉन्टल कॅटेगरी संदर्भामध्ये त्यांनी माहिती सांगितली बघा शैक्षणिक क्वालिफिकेशन आणि व्यावसायिक क्वालिफिकेशन तर झालंच आहे परंतु ते नॉन क्रिमिनल त्यांना लागू आहे किंवा नाहीये ते स्पष्टपणाने नोंदवायचं आहे व्यक्ती दिव्यांग असेल तर ती नोंदवायची आहे महिला माजी सैनिक अंशकालीन अनाथ खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या गोष्टी तिथं मेन्शन करायच्या आहे एकदा फॉर्म भरला त्याच्यामध्ये जर मेन्शन केलं नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की अरे यार मी, प्रकल तो मी, तो मी, तो मी तर प्रकल्पग्रस्त होतो मी तर महिला आहे किंवा मी जे आहे अनाथ आहे किंवा खेळाडू आहे मग त्याचा मला आता लाभ घेता येईल का तर लक्षात घ्या अजिबात त्याचा लाभ नंतर घेता येणार नाही कारण फॉर्म भरताना जर तुम्ही त्याच्यामध्ये पुटअप केलं नाही तुमची कॅटेगरी किंवा हॉरिझॉन्टल कॅटेगरी तर नंतर त्याच्यावरती तुम्हाला कोणत्या प्रकारचा दावा करता येत नाही ही एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्यायची आहे त्यानंतर चार नंबरचा प्रश्न सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवाराने त्यांचे दाखले काढून घ्यायचे आहेत जे काही ईडब्ल्यू एस आहे ईडब्ल्यू एस च्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्या दिवशी फॉर्म भरल्या जातो आहे फक्त एस सी एस टी जर आणि ईडब्ल्यू एस हे तीन जर का कॅटेगरी सोडली तर बाकी सर्वांना जे आहे नॉन क्रिमिलियर लागू पडतो त्यामुळे त्या सर्वांनी नॉन क्रिमिलियर परीक्षेला फॉर्म भरत असतानाच काढून घ्यायचा आहे नंतर काढायला चालत नाही ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा त्यांची जी एन सी एल असेल ते त्याने त्याच तारखेला काढून घेणं आवश्यक ठरतं पाच नंबरचा मुद्दा बघूया संबंधित संस्थेकडे विविध प्रकारचा दावा करताना शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले सुधारित शासन निर्णय शासन परिपत्रक आणि आदेश लक्षात घेणे आवश्यक आहे त्या संदर्भातील सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवार निवडीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येणार आहे म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्यामध्ये जर काही चुकीची माहिती असेल तर त्यांची जी निवड आहे कोणत्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येईल आणि उमेदवार अनुषंगिक कायदेशीर कारवाईसाठी जे आहे ते पात्र असणार आहे आता याचा अर्थ नेमकं काय होतो तर याचा अर्थ मित्रांनो असा आहे की बघा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता फॉर्म भरत असताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची जी हार्ड कॉपी आहे हा किंवा सॉफ्ट कॉपी आहे ती मागवली जात नाही म्हणजे तुम्ही डी एड मध्ये पास आहात किंवा नाही हे फक्त तुम्हाला विचारलं जातं तुम्ही टीईटी मध्ये पास आहात किंवा नाही हे फक्त तुम्हाला विचारल्या जातं त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागत नाही परंतु हे तुम्ही जे आहे माहिती खरीच द्यायला पाहिजे कारण ज्या वेळेस तुम्ही एखाद्या त्या जागेसाठी त्या पोस्टसाठी सिलेक्ट होतो आणि त्या ठिकाणी जाता त्यावेळेस काय होतं की मग तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट मागितले जातात आणि ओरिजिनल डॉक्युमेंट जर का तुमच्याकडे नसतील तर एक तर तुमची निवड रद्द होते आणि तुमच्यावरती अनुषंगिक कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते कारण तुम्ही खोटी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्या खोट्या माहितीच्या आधारावरती तुम्ही जे आहे नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता असं त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे आपण जी काही माहिती आहे ऍक्च्युअल आपल्या मध्ये जी माहिती आहे तीच माहिती माहिती जी आहे त्या ठिकाणी पुटअप करायची आहे हा एक पॉइंट लक्षात घ्या सात नंबरचा मुद्दा आहे नियमानुसार नियुक्तीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पात्र असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे फिजिकली मेंटली तो स्ट्रॉंग असला पाहिजे चुकीची माहिती कोणीही त्या ठिकाणी हेतू पुरस्कारपणाने कर पुटप करायची नाहीये आणि आता येते महत्वाची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आता शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये जो जी आर आहे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसचा तर तो जी आर लागू पडेल त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचा आणि सोळा मे दोन हजार एकोणावीस आणि बारा सहा दोन हजार एकोणावीस हे संपूर्ण जे जी, जी, जी आर आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण दिलेले आहे आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जा टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा आणि हे संपूर्ण जे शासन निर्णय आहे या या तारखेचे ते सगळे तुम्ही डाउनलोड करून घ्या कारण ते फार इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये जे आहे नियमावली सांगितलेली आहे कोणत्या वर्गासाठी नेमकं कोणकोणते उमेदवार पात्र असू शकतात ठीक आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी आणि अकरावी बारावी यासाठी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता जे आहे ते त्या शासन निर्णयाच्या आधारावरती कन्सिडर केले जाणार आहे आता त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट जी सांगितलेली आहे ती तुम्हाला या ठिकाणी सांगतो की पहिली ते पाचवीसाठी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता काय आहे उच्च माध्यमिक उत्तीर्ण म्हणजे उच्च माध्यमिक बारावी पास असला पाहिजे तो आणि बारावीमध्ये जे आहे त्याला जर का तो ओपन मध्ये असेल तर पंचेचाळीस टक्के आणि जर का तो ओबीसी मध्ये असेल तर चाळीस टक्के कोणत्या कॅटेगरीमध्ये असेल तर किमान चाळीस टक्केपेक्षा जास्त आणि जर तो ओपनला असेल तर पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क त्याला असावे लागणार आहे दहावीला बारावीला ठीक आहे अलग लक्षात आता हे जे नियम आहे ना केव्हीएस मध्ये किंवा एन व्ही एस मध्ये असं म्हणूया की आपण जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा असतात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये फिफ्टी पर्सेंटची अट आहे आपल्याकडे तसं नाही जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर चाळीस टक्के आणि ओपन मध्ये असाल तर पंचेचाळीस टक्के असा हा नियम या ठिकाणी सांगतोय त्यानंतर जे आहे व्यावसायिक अर्हता डीएड किंवा डीएलएड किंवा डी एड जे आपण त्याला म्हणतो ते आपल्याकडे असायला पाहिजे टीईटीचा पेपर एक पास असावा लागणार इथे एक चुकीचा नियम दिलेला आहे की पेपर दोन वाले देखील पहिली ते पाचवीला या ठिकाणी जे आहे कन्सिडर केले होते परंतु तसा नियम त्याने नंतर शुद्धीपत्र काढलं आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे पहिली ते पाचवीला टीईटीचा पेपर एक आणि सहावी ते आठवीला डीई पेपर दोन पास असावं लागणार आहे आणि मग जे सहावी ते आठवीसाठी देखील आहे सहावी ते आठवीला पेपर टू आणि सेम तोच नियम आहे दहावी बारावीला जो टक्केवारीचा नियम आहे तो त्यांनी तोच दिलेला आहे इथे बघा मध्ये डीएड किंवा बीएड दिलेलं आहे बीएड असेल तरीही चालेल सहावी ते आठवीला डीएड असेल तरीही चालेल सहावी ते आठवी या वर्गासाठी आणि अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी तर आवश्यकच आहे कारण कर त्याच्या थ्रू तुम्ही तिकडे जाणार आहात ना आता नवीन दहावीसाठी काय लागणार आहे तर नवीन दहावीसाठी लागणार आहे बघा संबंधित विषयातील पदवी आता इथे बघा एक नियम काय आहे पदवीच्या अंतिम वर्षी खुल्या प्रवर्गासाठी पन्नास टक्के आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी पंचेचाळीस टक्के बघा प्रायमरीला हा चाळीस टक्क्याचा नियम आहे अपर ही चाळीस टक्क्याचा आहे माध्यमिकला पंचेचाळीस टक्क्यांचा आहे म्हणजे जर का तुम्ही नववी साठी पात्र असाल तर तुम्हाला ओबीसी किंवा एस सी एन टी व्हीजे मध्ये जर तुम्ही असाल तर पंचेचाळीस टक्के असावे लागणार आहे आणि ओपनला असाल तर पन्नास टक्के लागणार आहे आणि बी एड किंवा बीपीएड एड बी एड बी एस सी एड किंवा एम एड हे चालतं त्या ठिकाणी अकरावे बारावीला सेम तोच नियम आहे ठीक आहे तुमची जे संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी खुल्या पुरवर्गासाठी पन्नास टक्के मागासवर्गीयांसाठी पंचेचाळीस टक्के व्यावसायिक अर्हता काय असावी लागणार आहे बी एड असावं बी एस सी किंवा एम एस सी त्यासाठी लागणार आहे ठीक आहे किंवा एम ए लागणार आहे तेही चालेल आता इथे बघा पहिले ते पाचवी पदवीधर गटासाठी उमेदवारांनी माध्यमिक शालांत परीक्षा उच्च माध्यमिक परीक्षा परीक्षा डी एड व शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता ज्या माध्यमातून घेतली असेल त्या सर्व माध्यमांचे प्राधान्यक्रम उमेदवारांना उपलब्ध असतील म्हणजे त्यांनी जे आहे दहावी बारावी आणि डीएड प्लस त्यांनी जे काही परीक्षा पास केली असेल त्या सर्वांचं जे काही मीडियम असेल त्या त्यांना जे आहे या ठिकाणी आहे हा महत्वाचा मुद्दा त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे मराठी दहावी मराठीमध्ये बारावी मराठीमध्ये आणि डीएड मराठीमध्ये असावा असा त्यांनी या ठिकाणी जे आहे नियम सांगितलेला आहे तो मिक्सअप असता कामान आहे त्याचबरोबर जे आहे इथं सात नंबरला दिलाय सहावी ते आठवी पदवीधर गटासाठी उमेदवारांनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा पदवी परीक्षा व डीएड अथवा बी एड या शैक्षणिक व्यावसायिक अर्हता ज्या माध्यमातून घेतली असेल त्या सर्व माध्यमाचे प्राधान्यक्रम उमेदवारांना उपलब्ध असतील सेम तोच नियम सांगितलाय त्याने त्यानंतर आठ नंबरला नववी ते दहावी साठी हीच त्यांनी तीच गोष्ट सांगितलेली आहे अकरावी साठी देखील उमेदवार ज्या भाषा विषयासाठी पात्र असेल अशा उमेदवारांना जाहिरातीतील संबंधित भाषा विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध असेल म्हणजे तो ज्या भाषेसाठी पात्र आहे ग्रॅज्युएशन मध्ये जी काही त्याची भाषा आहे त्या भाषेसाठी तो जो उमेदवार आहे या ठिकाणी पात्र असणार आहे ब्रहन मुंबई जे आहे बीएमसी मध्ये बीएमसी एक प्रकरण असं आहे की बीएमसी मध्ये दोन प्रकारच्या शाळा असतात बघा बीएमसी मध्ये ते काय सांगतायत की जे उमेदवार ज्यांचे संपूर्ण शिक्षण शैक्षणिक आणि व्यावसायिक इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण झाले आहे तेच उमेदवार पात्र आहे बी बी पी एस yes, मध्ये म्हणजे बॉम्बे पब्लिक स्कूलमध्ये आणि त्यानंतर बृहन्मुंबई मनपा मधील अन्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी ज्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता अन्य माध्यमातून व्यावसायिक अर्हता डी एड बी एड केवळ इंग्लिश मीडियम मधून उत्तीर्ण आहे तेच उमेदवार पात्र असणार आहे इथे कॉन्ट्रोवर्सी आहे की मुंबई पब्लिक स्कूलमध्ये के जी टू पी जी पूर्ण इंग्लिश मधलं एज्युकेशन लागतं आणि त्याच्यानंतर ब्रहन मुंबई महानगरपालिकेमधल्या काही जागा ज्या आहेत त्या ठिकाणी ज्या तुमचं एज्युकेशन बाकीचं दहावी बारावी पर्यंत जर दुसरं मिडियम असेल तरी देखील चालतं पर्यंत तुमचं डी एड किंवा बी एड जे आहे इंग्लिश मिडीयम मधून लागतं असा त्यांचा नियम आहे तो नियम त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर बघा अ एक त्यांनी या ठिकाणी एक गोष्ट सांगितलेली आहे सतरा नंबरला काय सांगितलंय बघा बंगाली माध्यमाच्या जागांसाठी उमेदवाराने इयत्ता बारावीमध्ये बंगाली विषय घेऊन उत्तीर्ण उमेदवारांना बंगाली माध्यमाच्या जागा दिसतील त्यासाठी उमेदवाराने प्राधान्यक्रम जनरेट करण्यापूर्वी बंगाली माध्यमासाठी आवश्यक माहिती भरून सेव्ह करणे आवश्यक आहे बंगाली मीडियम वाल्या उमेदवारांनी जे आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे त्यांच्या बारावीला जे दोन भाषा विषय असतात इंग्लिश तर एक कंपल्सरी असतेच आहे आणि त्याच्यासोबत एक आपल्याला जे आहे रिजनल लँग्वेज घ्यावी लागते ती लँग्वेज त्यांची बंगाली असावी लागणार आहे ठीक आहे आता आणखी एक नवीन विषयाच्या संदर्भातली जी कॉन्ट्रोवर्सी आहे बघा ज्यांचं ग्रॅज्युएशनला लोकप्रशासन हा विषय आहे तो लोकप्रशासन विषयाला जे आहे या याच्यामध्ये आपल्या पवित्र पोर्टलमध्ये सामाजिक शास्त्र या विषयामध्ये घेतलेला आहे त्याच्यामुळे जर तुम्ही लोकप्रशासनामधून जर का ग्रॅज्युएशन केलेलं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही असं समजून जायचं की तुम्ही सामाजिक शास्त्र या विषयासाठी पात्र आहात ठीक आहे हाय आता वयोमर्यादा काय आहे कारण हा प्रश्न बऱ्याच जणांना या ठिकाणी भेडसावत असतो उमेदवारांची जे वय आहे कोणत्या दिवशीचे ग्राह्य धरले जाणार आहे परीक्षेचा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्या दिवशीचे जे वय आहे तुमचं तो कन्सिडर केला जाणार आहे आता वय किती आहे तर बघा इथे इथे खुल्या खुल्या प्रवर्गासाठी दिलेला आहे खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी जे आहे त्रेचाळीस वर्ष ओपनवाल्यांसाठी अडतीस मागास वर्गीयांसाठी त्रेचाळीस त्रे आता मागासवर्गीय म्हणजे सगळ्याच कॅटेगरीसाठी त्रेचाळीस आता याच्यामध्ये पण आणखी काही लोकांना जे आहे सवलत आहे तर पहिला महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की कोरोनामुळं जे आहे एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर मध्ये दोन वर्ष आपल्याला जे आहे वयोमर्यादा वाढून देण्यात आलेली आहे म्हणजे आता ओपन वाले चाळीस यावेळेस सांगतो ओपन वाल्यांचं वय चाळीस आणि कॅटेगरी वाल्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत जे आहे संधी शासनानं दिलेली आहे ती एक गुड न्यूज आहे त्यानंतर शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या पात्र खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन कमाल वयोमर्यादेमध्ये पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे खेळाडूंसाठी पाच वर्ष आहे त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांसाठी जे आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठी देखील पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर माजी सैनिकांसाठी देखील त्यांची जी काही सेवा झालेली आहे जेवढी वर्ष आणि त्याच्यामध्ये आणखी तीन वर्ष एवढं त्यांना जे आहे या ठिकाणी वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे आता निवडीची पद्धत कशी असते तर निवडीची पद्धत अशी असणार आहे की तुम्ही आता इथून पुढे जे आहे अपयोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी द्यायची त्याचा स्कोर कार्ड घ्यायचा स्कोर कार्ड घेतल्यानंतर तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं आताची माहिती तुम्हाला मी या, या व्हिडिओमधून सांगत आहे त्या माहिती तुम्ही व्यवस्थितपणाने भरायची त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे जागा दाखवल्या जाते समजा दहा हजार वीस हजार जेवढ्या काही जागा येतील तेवढ्या जागा मग त्या जागांपैकी समजा वीस हजार जागा आल्या वीस हजार जागांसाठी समजा तुमचं एज्युकेशन आहे डीएड आणि डीएड आहे आणि तुम्ही जे आहे टीईटीचा पेपर एक पास आहात उदाहरण म्हणून सांगाल एक पेपर पास आहात म्हणजे तुम्ही पहिली ते पाचवी या वर्गासाठी पात्र आहात मग पहिली ते पाचवी वर्गासाठी आणि तुम्ही समजा आहात ओबीसी कॅटेगरीमध्ये ठीक आहे मग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मग ते जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळे खासगी संस्था या सगळ्या शाळांमध्ये जे आहे पहिली ते पाचवीच्या ओबीसी कॅटेगरीच्या आणि ओपन कॅटेगरीच्या जेवढ्याही जागा असतील तेवढ्या जागा तुम्हाला दाखवल्या जाईल तुम्ही म्हणाल सर आता ओपनच्या काबरोबर दाखवल्या जात आहेत तर एक गोष्ट लक्षात घ्या जे उमेदवार कॅटेगरीमधून असतात ते सर्वच्या सर्व उमेदवार जे आहे ओपनच्या जागेसाठी पात्र असतात पण त्यांना ओपनची जागा देखील दाखवायला लागेल मग मला काय केलं जाईल पहिली ते पाचवीसाठी जेवढ्या जागा महाराष्ट्रामध्ये आहेत ओबीसीच्या आणि ओपनच्या त्या सगळ्या दाखवल्या जातील अशा प्रकारे दाखवल्यानंतर तुम्ही त्याला पसंतीक्रम द्याल की तुम्हाला नेमकं कुठं जॉब करायचा आहे समजा मी आता परभणीचा आहे मी परभणीला एक नंबर दिला समजा इकडे जालन्याला दोन नंबर दिलं इकडे औरंगाबादला तीन नंबर नांदेडला चार नंबर इकडे उस्मानाबादला पाच नंबर माझ्या आसपासची शहरं मी दिली आता माझा जिथे मध्ये नंबर बसेल समजा सर्वात जास्त मार्ग मला असतील मला परभणीलाच नंबर लागला तर मग माझी जी यादी आहे ती डिक्लेअर केली जाईल की माझं जे नाव आहे ते परभणी जिल्ह्यामध्ये येऊन जाईल मग मला इकडे डॉक्युमेंट साठी जावं लागणार का लक्षात ही आहे निवडीची पद्धत म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने पसंतीक्रम दिलेला आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला जे आहे या ठिकाणी निवड तुमची केली जाणार आहे आता संस्थांमध्ये काय होतं हे तर झालं समजा विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये ठीक आहे विदाऊट इंटरव्ह्यू कोणाकोणाचं होणार आहे तर ते उमेदवार जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळे आणि रयत संस्था किंवा काय रयत सारख्या आणखी काही संस्था आहेत की ज्या मुलाखती घेत नाहीत जे डायरेक्ट एकाच एक उमेदवार पाठवतात हो परंतु बाकीच्या बऱ्याच संस्था अशा आहेत की ज्यांना मुलाखत घ्यायची आहे म्हणजे त्या उमेदवारांची जी आहे चाचणी घ्यायची आहे मग अशा वेळेस काय केलं जातं तर या उमेदवारांना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे आहे एकाच दहा ठीक आहे एकाच दहा या प्रमाणावरती उमेदवार त्या संस्थेवरती पाठवले हो जातात म्हणजे एक जागा आहे त्या जागेसाठी दहा उमेदवार पाठवायचे त्यांना जे आहे प्रत्येक उमेदवाराला तीस मार्क दिले जातात तीस जा मार्क पंधरा मार्कांची मुलाखत पंधरा मार्कांचा त्यांचा डेमो असतो त्यांचा जो काही विषय असतो त्या विषयाचा त्यांना डेमो या ठिकाणी मित्रांनो आणि मग त्या पैकी ज्या उमेदवाराला जास्त मार्क मिळतील म्हणजे दहा उमेदवार त्या ठिकाणी गेले तीसपैकी ज्याला जास्तीत जास्त मार्क मिळाले तो एक उमेदवार या ठिकाणी त्या संस्थेसाठी पात्र होतो तो सिलेक्ट होतो बाकीचे नऊ उमेदवार परत पोर्टलला पाठवले जातात अशा प्रकारे ही जी निवडीची प्रोसेस आहे ती सांगण्यात आलेली आहे आता <coughs> आणखी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय उर्दू मीडियमचा प्राधान्यक्रम देण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही ज्या ज्या संस्थांनी पात्र असेल त्या त्या सर्व संस्था पदांसाठी त्याच्या पात्रतेनुसार उमेदवारास प्राधान्यक्रम देता येतील उर्दू माध्यमाच्या जागासाठी अनुसूचित जाती एस या प्रवर्गातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याची शासन आदेश कारवाई करण्यात येईल आता उर्दू मीडियमचं जर आपण बघितलं तर उर्दू मीडियममध्ये एस सी आणि एससीबीसी हा एस सी बी सीचं रिझर्वेशन आता कटला एस सीचे उमेदवार मिळू शकत नाही कारण मुस्लिममध्ये जे आहे एस सी उमेदवार नसतात मग पहिला राऊंड जे आहे जनरल घेतला जातो आणि जो सेकंड राऊंड घेतला जातो सेकंड मध्ये या एस सीच्या जागा खुल्या प्रवर्गासाठी जातात हे फक्त उर्दू मीडियममध्ये होतं ठीक आहे हा त्यानंतर पेसा क्षेत्र तुम्हाला माहिती असेल पेसा क्षेत्र म्हणजे काय असतं जे एस टी कॅटेगरीचे उमेदवार असतात आणि ते त्याच जिल्ह्यामधले रहिवासी असतात अशा उमेदवारांसाठी काही जागा या राखून ठेवण्यात आलेल्या आहेत त्याच जिल्ह्यांसाठी त्याला आपण एस टी पेसा क्षेत्र म्हणतो त्याच्याही जागा या वेगळ्या असतात आता समजा इथे नियम असा दिलेला आहे की दोन उमेदवारांना समान गुन्ह पडलेली आहे समजा एकशे पन्नास याला या एकशे पन्नास त्याला आहे मग आता दोघांपैकी कुणाला घ्यायचं आहे असं जर घडलं तर खालीलप्रमाणे क्रायटेरिया लावला जातो पहिल्यांदा पाहिलं जातं त्या दोघांपैकी कोणी एक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे का तसं असेल तर मग त्याची निवड केली जाते जर दोघही नसतील तर मग काय आहे समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्या नसेल तर एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येते म्हणजे जो वयाने मोठा आहे त्याची निवड केली जाते छोट्याला पाठवलं जातं घरी मग एका दिवसाचा जरी फरक असेल तरी देखील आता समजा बॅडले की त्यांचं जे आहे शेतकऱ्याचे पुत्र नाहीये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पुत्र नाहीये आणि वया वयामध्ये सेम दोघांची ही जन्मतारीख सारखी आहे मग अशा वेळेस काय केलं जातं तर अशा वेळेस उमेदवारांच्या बाबतीमध्ये अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता ज्याची ज्याची क्वालिफिकेशन जास्त आहे त्याची निवड केली जाते म्हणजे अशा प्रकारचा हा नियम आहे जास्तीत जास्त वयावरूनच डिसाईड केला जातो कारण एवढ्या गोष्टी कॉइन्सिडेंज होत नाही काही ना काहीतरी चेंज होतं आता मानधन काय राहणार आहे आता मानधनाच्या बाबतीमध्ये बघा जर तुम्ही प्राथमिकचे शिक्षक असाल तर जनरली सहा हजार उच्च प्राथमिक असाल म्हणजे पदवीधर असाल तर आठ हजार किंवा माध्यमिक असाल तर आठ असा त्याचा नियम आहे परंतु आता त्यांनी बदललेला आहे आता येणाऱ्या डिसेंबर महिन्यापासून जे आहे शिक्षण सेवकांचं मानधन वाढेल त्या मानधन वाढीमध्ये ती आहे एक गोष्ट अशी आहे की प्राथमिक सेवकांसाठी सोळा हजार उच्च प्राथम म्हणजे त्याच्यानंतर अठरा हजार आणि उच्च माध्यमिकसाठी वीस हजार असा हा क्रायटेरिया असणार आहे आता मागास आरक्षणाच्या संदर्भात त्याने सांगितलेलं आहे की मागास वर्गीयांचं सर्टिफिकेट आपल्याकडे असायला पाहिजे त्याचं नॉन क्रिमिलियर जर आपल्याला लागू पडत असेल तर नॉन क्रिमिलियर देखील आपल्याकडे असणं आवश्यकच आहे राहिली गोष्ट कास्ट व्हॅलिडिटीची तर कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला जी आहे तुम्ही जॉईन झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये ती सादर करावी लागते त्याच्यामुळे त्याचं फार जास्त आपल्याला टेन्शन घेण्यासारखं काहीच काम नाहीये आता महिलांचं जर का आरक्षण आपल्याला घ्यायचं असेल महिलांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की महिलांच्या आरक्षित पदाच्या लाभाकरिता महिला उमेदवार महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्या आणि महिलांचे आरक्षण हे त्या प्रवर्गासाठी समांतर आरक्षण राहील महिलांचं आरक्षण हे हॉरिझॉन्टल मध्ये म्हणजे ओबीसी महिला एस सी महिला एसटी महिला विजय महिला म्हणजे हे काय झालं हॉरिझॉन्टल कॅटेगरी मधलं झालं ठीक आहे अमागास महिलांसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अमागास महिला उमेदवारांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवास म्हणजे डोमेसिल असल्याबाबतच तसेच प्रगत गटात मोडत नसल्याबाबत स्पष्टपणे दावा करायला पाहिजे म्हणजे एन सी एल मध्ये हा त्यानंतर जर का पदवीधर असेल तर पदवीधरच्या बाबतीमध्ये किंवा अंशकालीन बघा अंशकालीनचा एक मुद्दा फार महत्वाचा आहे कारण मागच्या वेळेस दोन हजार सतराला बरेचसे प्रॉब्लेम्स याच्या संदर्भामध्ये झाले होते कारण अंशकालीन नेमकं कोण आहे कोण अंशकालीन मध्ये मोडतो ते बऱ्याच जणांना माहितच नव्हतं काही जणांनी उगत महिना दोन महिने कुठेतरी काम केलेलं असायचं आणि त्यांना असं वाटायचं की अरे मी अंशकालीन मध्ये त्यांनी अंशकालीन भरलं परंतु त्यांना जे आहे सामना करावा लागला आता कन्सेप्ट आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो बघायचं काय सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेले आणि रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना शासकीय शासकीय सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गटक पदावरील सरळ सेवेने करायच्या नियुक्त्यांसाठी दहा टक्के आरक्षण देण्यात येतं म्हणजे एकतर काय सुशिक्षित बेरोजगारांसाठी अर्थसाहाय्य ही जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे आहे त्यांनी तीन वर्ष काम केलं असावं आणि ते कामाची जी नोंद आहे रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये असावी तिथलं सर्टिफिकेट असावं तरच आपल्याला जे आहे त्या पदाकरिता किंवा त्या साठी जे आहे ऍप्लिकेशन करता येतं भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्ताचं काय आहे भूकंपग्रस्त असेल तर भूकंपग्रस्तांना पाच टक्के रिझर्वेशन आहे सॉरी प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के आणि भूकंपग्रस्तांना दोन टक्के रिझर्वेशन आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आहे दोन पेक्षा कमी अपत्य असेल तरच आपल्याला जे आहे मित्रांनो या ठिकाणी ऍप्लिकेशन करता येतं ओळखपत्र आपल्याकडे काही ना काहीतरी असायला पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट स्मार्ट कार्ड ड्रायविंग लायसन्स हे असायला पाहिजे किंवा त्याचबरोबर संगणक हाताळण्याचं म्हणजे बऱ्याच बऱ्याच जणांना जे आहे कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट लागतं एम एस सी आय टी च असं वाटतं परंतु एम एस सी आय टी च कंपल्सरी एम एस सी आय जे सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी नाहीये की ते काय सांगितलंय शासनाने वेळोवेळी आवश्यक ठरलेले संगणक अर्हता धारण करणे आवश्यक राहील परंतु हे जॉईनिंगच्या वेळेस नसली बी तरी चालता तुम्ही नंतर जरी दिली तरी देखील चाल ते चालतं आता प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करायची कागदपत्रे कागदपत्र कोणती असणार आहे तर जनरली तुमचा तो काही वयाचा पुरावा आहे त्याच्यामध्ये माध्यमिक शाळांत परीक्षेचं जे प्रमाणपत्र आहे शाळा सोडल्याचा शा दाखला शैक्षणिक व्यावसायिक आहात म्हणजे दहावीचं ओरिजिनल सर्टिफिकेट पासून ते आल तुमच्या डिग्री पर्यंतचे सर्वच्या सर्व ओरिजिनल सर्टिफिकेट तुमची कास्ट तुमचं जे तुम्हे नॉन क्रिमिलियर तुमचं डोमेसिल या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असावे लागतात टीईटीचा सर्टिफिकेट असेल तर ते अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचे जे गुणपत्रक तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मिळेल ते रहिवासीचा दाखला तो मागासवर्गीय असल्याबाबतचा दाखला तो त्यानंतर जर का तुम्ही समजा एस टी प्रवर्गात असाल एस टी पी कॅटेगरीमध्ये असाल तर ते त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील दिव्यांग प्रवर्ग असल्याचा तुम्हाला जे आहे पुरावा लागणार आहे दिव्यांगाचा पुरावा हा ऑनलाईन प्रकारचा तुमचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे त्याच्याशिवाय जे आहे ऑफलाईन पद्धतीचं नाही चालत माझे सैनिक असेल तर माझे सैनिक असल्याचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी लागेल खेळाडू असेल अमागास महिला प्रवर्ग असेल तर तो देखील तुम्हाला लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ही नियमावली आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे परंतु आता राहतो काही लोकांच्या मीडियमचा प्रश्न तर आता जे उर्दू मीडियमचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत की त्यांच्या दहावीचा जो मीडियम आहे एज्युकेशनचं मीडियम आहे तो कन्सिडर करायला पाहिजे कारण काय दहावीच्या उमेदवारांनी बारावी सायन्समधून केली सायन्स हा इंग्लिश मीडियम आहे आणि त्याच्यानंतर जर का डी एड बी एड इंग्लिशमधून केलं तर मग ते त्यांना जे आहे उर्दूचे पसंतीक्रम या ठिकाणी मिळत नव्हते म्हणजे उर्दूच्या शाळेवरती त्यांना जॉईनिंग मिळत नव्हती परंतु यावेळेस कदाचित त्या नियमामध्ये बदल होऊ शकेल आपण आपल्या वतीने प्रयत्न करतो आहोत आता सध्या तरी मित्रांनो हे सर्वच्या सर्व जे नियम आहेत ते पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीसाठी आणि येऊ घातलेल्या शिक्षक भरतीसाठी सेमच असतील जर का काही या का दा किंचितचा बदल झाला तर मी नंतर जे आहे तुम्हाला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देणार आहे आता तुम्हाला जर काही पर्सनली ही पी डी एफ हवी असेल की ज्याच्यामध्ये संपूर्ण नियमावलींचं वर्णन करण्यात आलेलं आहे तर ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेली आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या व्हिडिओ त्या लिंकवर क्लिक करा आपलं टेलिग्रामचं चॅनलही जॉईन करा टेलिग्रामच्या चॅनलवरही आपण बऱ्यापैकी जे आहे माहिती प्रोव्हाइड करतो आहोत जे की येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी अतिशय आवश्यक ठरते आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या संदर्भात आणखी तुमच्या जर का काही समस्या असेल प्रश्न असतील तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी आपल्या वतीने जे आहे याला उत्तर देण्यासाठी नक्की प्रयत्न करेल